इंद्रायणी। नुकताच आत्ता मॉडल शो झालेला आहे आतमध्ये स्टेजवरती। जर शो झाल्याच्या नंतर ना सगळे पार्टिसिपेंट बाहेर आलेत, बाहेर आल्याच्या नंतर त्यांचं बघू शकता किती पद्धतीने त्यांचा फोटोशूट चालू आहे। फोटोशूट करतात, खूप भारी मेकअप, खूप भारी केलेला आहे, मॉडल्स पण खूप भारी आहेत। ज्यांनी मेकअप केला आहे आपण त्यांच्याशी दोन शब्द बोलून घेऊयात आणि बघूयात त्यांची रिॲक्शन कशी आहे, त्यांचा अनुभव कसा राहिला, काय केलं त्यांनी, किती दिवसाची त्यांची प्रॅक्टिस होती, जशी इंद्रायणी थडी ही भरणार आहे तेव्हा पार्टिसिपेट करणार आहे, त्याच्यानंतर ना त्यांनी काय काय केलं, किती दिवसाचा हा प्रयत्न होता त्यांचा जाणून घेऊयात। ताई नाव काय तुझं? वैष्णवी हजारे। वैष्णवी हजारे, बरं। तू कधीपासून करतेस मेकअप? दोन महिन्यांपासून करते। बरं, तुला इंद्रायणी थडी हा विषय माहितीये काय, किंवा इंद्रायणी थडी हा काय माहितीये तुला? हो, ऍक्च्युली मी इथलीच प्रॉपर आहे, सो 2-3 वर्ष गॅप पडला होता, काही सगळं बंद होतं, आता परत चालू झालंय, माझ्यासाठी तर हे सगळं नवीनच आहे। इंद्रायणी थडी मध्ये मागच्या वर्षी जास्त क्राऊड होता का ह्या वर्षी जास्त क्राऊड आहे? ह्या वेळेस जास्त क्राऊड आहे, कारण 2-3 वर्षानंतर परत स्टार्ट झाले। ह्या वर्षी जास्त क्राऊड आहे असं ताईचं म्हणणं आहे। बरं, ह्या वर्षी जास्त क्राऊड आहेत, तर आत्ता इंद्रायणी थडीमध्ये फॅशन शो झालेत, मेकअप शो झाले तुमचे, त्याच्यामध्ये तूही पार्टिसिपेट केलत? हो, पार्टिसिपेट तिनेही केलत। किती दिवसाची मेहनत केलीस तू ह्या ह्या इव्हेंटसाठी किंवा ह्या मॉडेलिंगसाठी? इव्हेंटचं तर आम्हाला सडनली 7-8 दिवसापूर्वी कळलं, आउटफिट घेणं, परत ज्वेलरी बघणं, मॉडेल शोधणं, खूप हेक्टिक असतं सगळं, आणि प्लस कॉलेज करून हे करायचं, हेक्टिक आहे सगळं। तरी तुझं एज काय? आत्ता 17 रनिंग आहे मला। 17 रनिंग, वा, खूप छान आहे, कमी वयात ती खूप प्रयत्न करते, यशस्वी होशील तू, प्रयत्न करत राहा, आमचाही तुला सपोर्ट आहे, आणि दरवर्षी पार्टिसिपेट करत राहा इंद्रायणी थडीमध्ये। तुझ्या मॉडलसोबत दोन शब्द बोलूया चित्तो आम्ही, बोलो त्यांना, मॅडमला। मॅडम, तुम्ही मॉडल म्हणून तुम्ही आज पार्टिसिपेट केले, काय वाटते तुम्हाला, कशी तुमची काय म्हणजे प्रतिक्रिया काय, तुम्हाला कसं वाटतंय फील? खूप छान वाटतंय, मागच्या वेळेसपेक्षा खूप जास्त जोरात इव्हेंट झालेला आहे हा, आणि मला वाटतं दरवर्षी असंच इव्हेंट झालं पाहिजे, अजून जोरात होईल नक्कीच, मला ही गॅरंटी आहे। नक्की, खूप छान। नाव काय म्हणलं आपलं? साक्षी जाधव। साक्षी जाधव, साक्षी जाधवने मेकअप म्हणून ती एक आर्टिस्ट होती, या ताईने मेकअप केला आहे तिचा, खूप छान। तुमच्या दोघांचंही खूप स्वागत, दरवर्षी येत राहा आणि इंद्रायणी थडीला असंच प्रेम करत राहा। खूप शुभेच्छा तुम्हाला भावी वाटचालीसाठी, यशस्वी, ऑल द बेस्ट। तर बघू शकता अशा पद्धतीने खूप इव्हेंट मजबूत असे चालू आहेत, भरभराटून अशी गर्दी इथे दाटलेली आहे, आणि या गर्दीमध्ये सेल्फी पॉईंट म्हणजेच काय तर तुम्ही बघू शकता, असंख्य असे लोक ह्या झाडासोबत, हे झाड नाही आहे म्हणता येणार, हे झाड नाही म्हणता येणार, ह्या झाडाला एक प्रेम म्हणून लाईटी खूप दिलेलं आहेत, आणि त्या लाईटींमधनं एवढं भारी त्याच्यामध्ये सोबत सगळे फोटो काढतात, वाव। आली पुन्हा तुमची आमची इंद्रायणी।